आम्ही कुठं जाव? पहिले सरकार आली का माणसं आले? या सरकारानं आजपर्यंत केलं का? समोर झोपडे पाडून ठेवले लोकांनी, झोपडे तोडायला लावून दिलं आणि हमारे सामान सुद्धा नाही काढून दिलं, पूर्ण सीटा तोडून टाकलं. मला काढून जाएंगे हम लोग. आम्हाला फक्त राहण्याचं छत पाहिजे, आम्हाला बस, आम्हाला दुसरं काहीच नाही पाहिजे. राज्यभरात महाराष्ट्र दिन साजरा होत आहे आणि दुसरीकडे झोपडपट्टी धारक बेघर झाली आहे. हे दृश्य आपण पाहत आहात नागपूरच्या संविधान चौकातील. हे आहेत सातगाव वेणा येथील झोपडपट्टी धारक जी बेघर झालेली आहे. यांचं पुनर्वसन करणार असं आश्वासन राष्ट्रवादी पक्षाचे सरपंच योगेश सातपुते यांनी दिलं होतं. आज ही गरीब लोक आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना घेऊन भर पावसात संविधान चौकात आंदोलन करतात आहे. यांचं पुनर्वसन कोण करणार? नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले पालकत्व निभवणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.